मंडळी AJ आणि लीलाचं लग्न होणार आहे आणि आज त्यांची मेहंदी आहे. खरं तर इथे आल्यावर ना असं वाटते मी खरोखर एका मेहंदी फंक्शनला आली आहे. मालिकेचं शूटिंग सुरू आहे असं वाटत नाही, असं वाटतं इन्व्हाईट केलं आणि मी आले. आणि इथे बघा AJ-ची फॅमिली आणि आई, मुलाचं लग्न म्हटलं आईसुद्धा छान तयार झाली आहे आणि म्हणजे सून सासूबाई घरी येणार आहे, त्यासाठी स्वागत करायला तू सज्ज आहेस. खूप स्वागत पुन्हा एकदा. कसे आहात आणि किती एक्साइटमेंट? एक्साइटेड तर दुर्गा अजिबात नाही आहे. आई डेफिनेटली एक्साइटेड आहेत आणि पहिलंच फंक्शन झालं, एंगेजमेंट तीसुद्धा मला होऊ द्यायची नव्हती, पण ठीक आहे एंगेजमेंट झाली आहे, आता मेहंदी आहे. तर हळूहळू एक एक कार्यक्रम पार पडतो आहे आणि तसं तसं दुर्गाचा BP वाढतो आहे, त्यामुळे दुर्गानी यावेळी खूप मोठा प्लॅन केला आहे. प्लॅन म्हणजे ती कारस्थानी नाही आहे पण ती AJ-ची शुभचिंतक आहे आणि हे लग्न होऊ नये म्हणून आणि AJ-ना यातनं वाचवायचं आहे तिला. बेसिकली AJ-चं चांगलं व्हावं म्हणून ती हा प्रयत्न करते आहे. तर आज ती काहीतरी करणार आहे आणि ते काय करणार आहे तुम्ही बघालच, पण तिने खूप विचार करून हे केलेलं आहे आणि लीला बरोबर तिने प्लॅन केला आहे, त्यामुळे तुम्हाला बघायला मजा येईल की या दोघी मिळून कसं हे ही मेहंदी होऊ नये याचा प्रयत्न करत आहेत. तर बघा तुम्ही आणि सेलिब्रिटी आज आमच्याकडे खास आली आहे परफॉर्म करायला, तर तो कमाल झाला परफॉर्मन्स. आत्ताच आम्ही बसून बघितला तर तो बघताना तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर लग्न म्हटलं आईचं म्हणजे खळवा कोपरा असतो मनातला, पण लेकाचं दुसऱ्यांदा लग्न होत आहे आणि आईची इच्छा होती की लीला चांगली मुलगी आहे, तर कसं वाटतंय आईला? ऑफकोर्स आई खूप खुश आहे कारण आपल्या मुलाचं लग्न आहे आणि इतक्या वर्षांनंतर तो लग्न करणार आहे. मला तर नेहमी असं वाटतं की आपला अभिराम खूप खुश राहावा, त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असावं आणि आज या निमित्तानं त्याच्या चेहऱ्यावर हसू मी पाहणार आहे आणि त्यामुळे ऑब्व्हियसली मी पण खुश होणार नाही. काही पण कुठलं पण का वॉट पे आम्ही सगळे हर्डल्स पार करू आणि तुम्ही बघा मग मेहंदीचं फंक्शन कसं होतं. कारण कसं असतं की लग्न म्हटल्यानंतर प्रत्येक रीतिरिवाज आजकालच्या ट्रेंडमध्ये साजरा करायची पद्धत आहे, म्हणजे आता लग्न एक असतंच पण त्याच्या अगोदरचं जे असतं हळद झाली किंवा बाकीचे समारंभ झाले संगीत मेहंदी अँड ऑल. सो आमच्याकडे जसं ही म्हणाली सेलिब्रिटी आली आणि आम्ही मस्त सेलिब्रिटीबरोबर आम्ही पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, तुम्हीही एन्जॉय करा आणि मस्त मजा येणार आहे, बघत राहा. या तर सगळ्या टाकणार आहेत मध्ये मध्ये हर्डल्स, आम्ही पार करणार आहोत कारण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांनी दिलेले संकेत मी मानते म्हणून मला असं वाटत असतं सारखं की बाबा माझ्या मुलाचं लग्न त्याच मुलीशी व्हावं ज्या मुलीबद्दल संकेत दिलेले आहेत. आउटफिट ना खूप आवडलं, म्हणजे हे जे पेअरिंग केलं आहे ज्वेलरी आणि ग्रे आणि व्हाईटवर खूप छान वाटतंय. आमचा सगळ्यांचा लुक नेहमीच आम्हाला आवडतो कारण आमच्या कॉस्ट्युम डिझायनरने खूप मेहनत घेतली आहे आणि दोन फॅमिलीज आहेत मोहिते आणि जहागीरदार, तर आम्ही सगळे ड्रेसअप होऊन आलो की मोहितांचं नेहमी असं होतं की काय कमाल दिसतंय जहागीरदार, तुम्ही जहागीरदार वाटता आणि प्रत्येक सून वेगळी दिसते, आई वेगळ्या दिसतात, सगळ्यांचं कॅरेक्टर बरोबर त्या ज्वेलरी आणि कॉस्ट्युममधून येतं आणि आम्हाला कॉस्ट्युम घातल्यानंतर खूप छान असं खरंच जहागीरदारांसारखं फील होतं आणि आजही तसं होतं. आज जरा मला वेगळी साडी दिली आहे, टच आहे थोडासा, एरवी मी खूप असं काठापदराच्या ट्रेडिशनल साड्या नेसते, तर आज मला थोडं वेगळं केलं आहे आणि गजरा वगैरे केस पण वेगळे केलेत, तर आजचा लुक पण मला आवडला आहे, मजा येते. ज्वेलरी वगैरे मस्त, जरा आज थोडं सटल आहे पण खूप उठून दिसते. माझं तर लुक त्यांनी आधीपासूनच खूप ग्रेसफुल ठेवलेला आहे, डिग्निफाईड ठेवलेला आहे, सो अकॉर्डिंगली ते बरोबर जातात आणि मग मला ते घातल्यानंतर संपूर्ण ते परिधान केल्यानंतर मला स्वतःच फार डिग्निफाईड वाटतं आणि असं वाटतं की येस आय मस्ट लुक ग्रेसफुल दो आय एम नॉट बट इवन दो आम्ही मला सगळं ते जरा बबली चबली आवडतं पण मग ते साडी नाही, वी हॅव टू बी ग्रेसफुल अँड डिप्लोमॅटिक अँड नॉट डिप्लोमॅटिक बट डिग्निफाईड. सो मराठ मजा आहे ते, AJ-ची आई शोभली पाहिजे ऍक्च्युली. त्यामुळे लास्ट टाइम बोलले पण होते की ह्या कॅरेक्टरमुळे माझ्या पाठीचा कणा एकदम असा ताठ होणार आहे, माझं पोश्चर चेंज होणार आहे कायमचं, हो कारण अजिबात मी असं काही करू शकत नाही, मला असंच राहावं लागतं, त्यामुळे माझं बॉडी पोश्चर या कॅरेक्टरमुळे खूप छान होणार आहे याची मला गॅरंटी आहे. असं होतं आता ह्यांचं कसं होतं ते एक हे झालं ना की बाबा टेक टेक म्हटल्यानंतर ॲक्शन म्हटल्यानंतर सगळ्या ज्या स्टार्च प्यायला सारखं एकदम असं अशा अशा आणि मग ओके म्हटल्यानंतर माझ्या आपण अशा हां मग आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये येतो. हात वगैरे दुखतो का पूर्ण वेळ असं पकडून?
आणि माझा नाही हात चेंज केल्यावर खूप असं मोकळ, माझे पाय दुखतात असं सतत उभं राहून आणि हिल्स आणि हे सगळं असं राहून आणि पाठ आणि झोपते आणि मग आम्ही पाय दाबतो. हो ते फोटो नाही का त्या दिवशी आपण दाखवला होता, ती अशी झोपलेली असते आणि आम्ही पाय दाबतो. हे सगळे माझे हक्काची माणसं आहेत, मी त्यांना हात पाय दाबायला सांगते आणि भारतीताईला तर सांगावं लागते ऑब्व्हियसली, शी सिनियर, मी तिला कधीच म्हणणार नाही. भारतीताई लिटरली सो स्वीटली ती मला स्वतःच म्हणते थांब इकडे ये, थांब जरा मी करून देते. मी अशी बसली असेल तर ती येऊन आत्ता ती आतमध्ये मी जस्ट अशी बसली. अलादीनचा चिराग सतत घासत असतो असं करून, हा बघा बघ टॅटू, आम्ही सतत असं घासत असतो त्यामुळे त्यांना मी घासू देते कारण मला बरं वाटतं, मसाज होतो माझा. तर येस एक्साइटमेंट आहे कारण का एंगेजमेंट झाली, इतका सुंदर रिस्पॉन्स मिळतो आहे सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर सुद्धा, आणि प्रेक्षक उत्सुक आहेत हे सगळं बघायला, हे काय घडणार आहे नेमकं, संगीत हळद म्हटलं खूप एनर्जी असते. सो थँक्यू सो मच, आणि काय गंमत घडते, काय कटकारस्थान घडतं आहे हे सगळं बघायला उत्सुक आहोत. तर एजेच्या लग्नाचं किंवा मेहंदीचं आमंत्रण प्रेक्षकांना काय? हो, माझ्या मुलाचं लग्न आहे आणि इथे सगळी आमच्या मुलाची संगीत पार्टी सजलेली आहे, मेहंदी सजलेली आहे, तुम्ही सगळ्यांनी जरूर या एजेच्या लग्नासाठी, कळलं का? एजेंचं लग्न अजिबात होणार नाही आहे, त्यामुळे ते कसं होणार नाही आहे बघायला, तुम्ही नक्की नक्की या. थँक्यू सो मच, थँक्यू.